अनेक नव्या तरुणींसाठी प्रेरणास्थान ठरणारी एक प्रतिभा संपन्न अभिनेत्री मुक्ता बर्वे। हिचा जन्म झाला तो पुण्यात 17 मे 1979 रोजी। घरात साहित्यमय वातावरण असल्या कारणाने मुक्तावर बालपणापासूनच चांगले संस्कार घडले। बालपणीच आईनं आणि वडिलांनी हिचा स्वभाव ओळखला। ही फारच लाजरी बुजरी आणि थोडीशी घाबरट अशा स्वभावाची होती। ही लहान असताना हिचा मोठा भाऊ बालकलाकार म्हणून आशिष मालिकेचा नायक साकारत होता। याच्याप्रमाणेच मुक्तानं सुद्धा अभिनय करावा म्हणून आईनं तिच्यासाठी काही नाटकंही लिहिली। शाळेत असताना तिनं परीराणी आणि भित्रा ससा या दोन भूमिकाही साकारल्या, पण तेव्हा मात्र हिला अभिनयात फारसा रस नव्हता। तिनं काही कविताही लिहिल्या आणि त्या कवितांना ती स्वतः चाल द्यायची। तेव्हा तिला वाटायचं की तिच्यात एखादा संगीतकार दडलेला आहे, पण कदाचित तिच्या नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं। 10वीची परीक्षा झाली आणि पडणाऱ्या सुट्ट्यांमध्ये तिला एका नाटकाची संधी चालून आली। रत्नाकर मतकरी लिखित घर तिघांचं हव या नाटकामुळे तिचा आत्मविश्वास वाढला आणि तेव्हा तिनं ठरवलं की आपण अभिनयातच करिअर करावं। या दृष्टीनं तिनं नाट्यशास्त्रात पदवी मिळवण्यासाठी आधी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि नंतर ललित कला केंद्रामधून नाट्यशास्त्राची पदवीही संपादित केली। याच वेळेस अनेक नाटकांमध्ये अभिनय करण्याअगोदर तिनं बॅकस्टेज सांभाळलं, कधी वेशभूषाकार म्हणून, कधी नेपथ्यकार म्हणून, तर कधी संगीतकार म्हणून। याच वेळेस तिला अनेक थोरामोठ्यांचं मार्गदर्शनही लाभलं। भक्ती बर्वे, विजया मेहता, प्रिया तेंडुलकर, विजय तेंडुलकर, वामन केंद्रे, श्रीराम लागू यांसारख्या अनेक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे तिला अनेक पठडी बाह्य भूमिकांचं आव्हान पेलण्याचं सामर्थ्य मिळालं। तिला पहिलं नाटक मिळालं ते मंगेश कदमांनी दिग्दर्शित केलेलं आम्हाला वेगळं व्हायचंय। या नाटकातल्या तिच्या अभिनयाची चर्चाही झाली आणि त्यानंतर तिला दुसरं नाटक मिळालं ते म्हणजेच देहभान। या नाटकाच्या वेळेस तिची नाट्यसृष्टीतल्या अनेक थोरामोठ्यांशी ओळखही झाली। त्यांच्या निमित्तानं तिला भरपूर काही शिकायलाही मिळालं आणि याच नाटकातल्या अभिनयामुळे तिला मराठी सिनेमासृष्टीतला पहिला सिनेमा मिळाला, चकवा। नाट्य जगताकडून सुरू झालेला हा अभिनयाचा प्रवास आता चित्रपटाकडे वळत होता। हळूहळू अनुभवात भर पडत होती आणि त्याच वेळेस अतिशय विचार करून अभ्यासपूर्वक भूमिका साकारणाऱ्या मुक्ता बर्वेनं अमोल पालेकरांचा थांग, चित्रा पालेकरांचा माती माय, राजीव पाटीलचा ब्लाइंड गेम आणि जोगवा यांसारखे अनेक दर्जेदार चित्रपट साकारले। जोगवा या चित्रपटात तिनं साकारलेल्या जोगतिणीच्या भूमिकेसाठी तिला राज्य पुरस्कारही मिळाला। एकीकडे या सिनेमात तिची उपेंद्र लिमयेसोबतची केमिस्ट्री रसिकांना फारच आवडली, तर काही जणांनी तिनं दिलेल्या किसिंग सीनवर आक्षेपही घेतला। आता तिनं सिनेजगतामध्ये घट्ट पाय रोवले होते, पण त्याचसोबत तिनं नाट्यसृष्टीवरही आपला दबदबा कायम ठेवला। हम तो तेरे आशिक हैं, फायनल ड्राफ्ट यांसारख्या नाटकांसोबतच विनय आपटेंसोबत कबड्डी कबड्डी या नाटकातली तिची भूमिका अवघ्या महाराष्ट्रात गाजली आणि तेव्हापासून विनय आपटे आणि मुक्ता बर्वे यांची केमिस्ट्री इतकी प्रसिद्ध झाली की याच दोघांना पुन्हा एकदा लज्जा या मालिकेच्या माध्यमातून आपण लॉयरची भूमिका साकारताना पाहिलेलं आहे। स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेचा मुंबई पुणे मुंबईचा प्रवास रसिकांनी डोक्यावर घेतला। कलाप्रेमींना याच दोघांच्या जोडीची प्रेमकहाणी पाहायला मिळाली ती एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेच्या माध्यमातूनही। लग्न पाहावे करून, मंगलाष्टक वन्स मोर यांसारख्या सिनेमांमधून झळकणाऱ्या मुक्ता बर्वेनं अंकुश चौधरीसोबतही डबल सीटसारखा एक दर्जेदार सिनेमा केला आणि आपल्या अभिनयाचं कौशल्य अवघ्या महाराष्ट्राला दाखवलं। उमेश कुलकर्णीसोबत हायवे करणाऱ्या मुक्ता बर्वेनं सतीश राजवाडेच्या मुंबई पुणे मुंबईच्या सिक्वेलमध्ये सुद्धा अभिनय केला। ती नेहमीच म्हणते, मला कुणासारखं व्हायचं नाही, माझी एकच इच्छा आहे की माझ्यासारखं कुणीतरी व्हावं, तेव्हाच मला आनंद होईल। लहानपणापासून लिखाणाची आवड असणाऱ्या मुक्ता बर्वेनं अनेक कवितासुद्धा केल्या आहेत। मराठी नाट्यसृष्टी असो, छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा, प्रत्येक ठिकाणी मुक्ता बर्वेनं आपल्या अभिनयानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे। पण तिची इच्छा आहे की मराठीसोबतच हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमातही तिनं अभिनय करावा। तसं पाहायला गेलं तर आजपर्यंत मुक्ता बर्वेनं
बहुतांशी चित्रपटांमध्ये कामं केलेली नाहीत, पण जितकी कामं केली आहेत ती सगळी आजही नावाजली गेलेली आहेत। म्हणूनच ती म्हणते की मी कामाच्या संख्येपेक्षा कामाच्या दर्जाला महत्त्व देते। अतिशय संवेदनशील आणि संयमी असणाऱ्या मुक्ता बर्वेनं आजवर अग्निशिखातली कलिका असो किंवा घडलंय बिघडलंयमधली चंपा असो, प्रत्येक भूमिका गाजवलेली आहे आणि यांसारख्या अनेक भूमिका ती आजही अजरामर करीत आहे। या अभिनेत्रीनं मराठीमध्ये एक स्वतःचा ब्रँड निर्माण केलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीला अल्ट्रा मराठीचा मानाचा मुजरा। मराठी सिनेमासृष्टीतल्या अशा अनेक सेलिब्रिटीच्या जीवनाची माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी।